आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियम संदर्भात माहिती घेणार आहोत. आपल्या शरीराला कॅल्शियमची नेमकी गरज का असते, कॅल्शियमची कमतरता का होते, त्याची कमतरता झाल्यावर काही लक्षणं असतात आणि आपण डाएट मधून कुठल्या प्रकारे हे कॅल्शियम घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला ह्याची कमतरता होणार नाही. सगळ्यात महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, मी जर जास्त प्रमाणात कॅल्शियम घेत असेल तर मला किडनी स्टोन होतील का? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कॅल्शियम आपल्याला दुधातनं सुद्धा मिळतं, पण दुधाशिवाय इतर असे कुठले छान 5 पदार्थ आहेत ज्यांच्यामधनं आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं, ते पदार्थ सुद्धा आपण आज बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. तर कॅल्शियम हे अतिशय इम्पॉर्टंट खनिज आहे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी, आपल्या हाडांना मजबूती मिळण्यासाठी, दातांना मजबूती मिळण्यासाठी, स्नायूंना बळकटी मिळण्यासाठी आणि मज्जातंतूंचं काम व्यवस्थितरित्या चालण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची गरज असते. आणि याच बरोबर महिलांची पाळी सुरळीत चालण्यासाठी सुद्धा आपल्याला कॅल्शियमची गरज असते. पाळीच्या वेळी काहीही अडचणी येऊ नये, पाळी सुरळीत आणि वेळच्या वेळी यावी याच्यासाठी सुद्धा आपल्या शरीराला कॅल्शियमची गरज असते. मग एवढ्या इम्पॉर्टंट कॅल्शियमची आपल्या शरीरामध्ये कमतरता नकोच. तुम्हाला असं वाटू शकतं की आपण तर चौरस आहार सुद्धा घेतो, मग आपल्याला या कॅल्शियमची कमतरता नेमकी कशामुळे होते? तर ह्या कॅल्शियमची कमतरता होण्याची काही महत्वाची कारण आहे. त्याच्यात सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे, आपण आपल्या आहारामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये कॅल्शियम घेत नाही आहोत. कॅल्शियम भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांची आपल्या आहारात कमतरता आहे. दुसरं गोष्ट म्हणजे, तुम्ही कॅल्शियम रिच फूड सुद्धा घेताय, चौरस आहार सुद्धा घेताय, पण तुमच्या शरीरामध्ये ह्या कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन व्यवस्थितरित्या होत नाहीये. किंवा तुम्ही अशी काही औषधं घेताय ज्याच्यामुळे कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थितरित्या होत नाहीये, अडचणी निर्माण होत आहेत. किंवा दिवसभर खूप जास्त प्रमाणात चहा, कॉफी, साखरयुक्त पेय आणि बाहेरचं बेकरीचे पदार्थ, साखरयुक्त पदार्थ तुमच्या आहारामध्ये तुम्ही भरपूर प्रमाणात घेत आहात. अजून एक म्हणजे, अति खारट पदार्थांचं सेवन किंवा शरीरामध्ये विटॅमिन डी ची कमतरता, कारण विटॅमिन डी हे कॅल्शियमच्या ऍब्सॉर्प्शन साठी गरजेचं आहे. किंवा शारीरिक व्यायामाचा अभाव आहे, किंवा तुमचं वय, कारण ज्या महिला रजोनिवृत्तीकडे जाणाऱ्या आहेत किंवा त्या वयामधल्या महिला आहेत, त्यांच्यामध्ये हार्मोन्स कमी प्रमाणात सिक्रीट व्हायला लागतात, त्यामुळे ह्या कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जसं जसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुमच्या आतड्यांची कॅल्शियम शोषून घेण्याची कॅपॅसिटी कमी होते. आता हे झालं तुमच्या शरीरामध्ये या कॅल्शियमची कमतरता का होते. आता तुम्हाला जर कॅल्शियमची कमतरता होऊ नये म्हणून किंवा झाली असल्यास आपण आहारातून कुठले असे पदार्थ घेऊ शकतो ज्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियमची कमतरता होणार नाही, किंवा झाली असेल तर ती भरून निघेल. कॅल्शियमची कमतरता जर झाली असेल तर काय लक्षणं दिसतात, तर ह्याची मुख्य लक्षणं आपण बघूया. पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, तुटके आणि सहज तुटणारे नख किंवा नखांवर पांढरे स्पॉट्स दिसतात, सांध्यांमधून कटकट आवाज यायला लागतो, तुम्हाला थकवा जाणवतो, काहीही काम करायची इच्छा होत नाही, ठिसूळ हाडं किंवा तुमचे दात किरतात, हिरड्यांच्या तक्रारी वाढतात किंवा दातांमध्ये कॅव्हिटीज निर्माण होतात, हातांना आणि पायांना गोळे येतात, मुंग्या येतात, बधिरता जाणवते, तर अशी काही लक्षणं तुम्हाला दिसून येतील. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याला कॅल्शियम दुधामधून मिळतं, पण काय होतं माहिती का? आता पॉप्युलेशन खूप वाढलेलं आहे, त्यामुळे दुधाची क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्हीवरतीही परिणाम झालेला आहे. त्यामुळे काही काही भागामध्ये दूध मिळत नाही किंवा अतिशय महाग मिळतं, किंवा मग त्याची क्वालिटी खराब असते किंवा त्याच्यामध्ये भेसळ असते, कारण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला दुधाचा पुरवठा करणं शक्य होत नाही, त्यामुळे या गोष्टी घडू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे, काही काही लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्स असतो, त्यामुळे त्यांना दूध घेता येत नाही. त्यांनी जर दूध घेतलं तर त्यांना गॅस, पोटगुबारणे किंवा पातळ संडासला अशा पोटाच्या तक्रारी निर्माण होतात. किंवा काही काही लोक आजकाल ऐच्छिक विगन झालेले आहेत, ते प्लांट बेस्ड फूड फक्त घेतात, त्यामुळे त्यांना दूध घेता येत नाही. तर अशा काही कारणांमुळे तुम्ही जर दूध घेऊ शकत नसाल तर आपल्याला काहीतरी पर्याय बघायला पाहिजे. तर ह्या सगळ्या कारणांमुळे दुधाशिवाय
असे कुठले पदार्थ असतात ज्यातनं आपल्याला कॅल्शियम मिळतं, याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये असे 5 पदार्थ बघणार आहोत ज्याच्यामध्ये दुधापेक्षा कैकपटीने जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे आणि हे पदार्थ आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असतात. यातला सगळ्यात पहिला पदार्थ आहे तीळ. 100 ml दुधामधनं आपल्याला 125 mg कॅल्शियम मिळतं, तर 100 ग्राम तिळामधून आपल्याला 975 mg एवढं कॅल्शियम मिळतं. म्हणजे हे जवळजवळ 8 ते 10 पटीने जास्त कॅल्शियम आपल्याला तिळामधून मिळतं. आणि हे तीळ आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज अवेलेबल असतात. आणि एवढंच नाही तर कॅल्शियम बरोबरच तिळामध्ये मॅग्नेशियम, झिंक, मॅग्नीज सारखे इतर खनिज सुद्धा आहेत जे कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये सोपं करायला मदत करतात. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता जाणवत नाही. त्यामुळे आपल्या हाडांना, आपल्या दाताला आपसुकच मजबूती मिळते. तर या तिळामध्ये कॅल्शियमच नाही तर सिसॅमिन नावाचा एक घटक आहे, एक कंपाऊंड आहे, ज्याच्यामुळे तुमच्या सांध्यांना ग्रीसिंग सुद्धा होतं आणि तुमची त्वचाही तुकतुकीत होते. गुडघेदुखी असणाऱ्या 2 गटामध्ये 2 महिने स्टडी केली गेली. एका गटाला गुडघेदुखीच्या औषधांबरोबरच 5 मोठे चमचे म्हणजे 40 ग्राम तीळ दिले गेले आणि दुसऱ्या गटाला फक्त औषधं दिली गेली. तर या स्टडीज मधून असं लक्षात आलं की ज्या लोकांना औषधाबरोबर तीळ दिले गेले आहेत त्यांच्या गुडघ्यांच्या वेदना ह्या 63% कमी झाल्या आणि ज्यांना नुसती औषधं दिली गेली त्यांच्या 22% कमी झाल्या. म्हणूनच असं म्हणलं जातं की या सिसॅमिन मध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत ज्या तुमच्या गुडघ्यांच्या गादीचं संरक्षण करतात. आणि तिळामध्ये हेल्दी फॅट्स सुद्धा आहेत आणि कॅल्शियम हे फॅट सॉल्युबल आहे, त्यामुळे आपसुकच तुमचं कॅल्शियम शरीरामध्ये शोषून जाण्याचं प्रमाण वाढतं. तर तुमच्याकडे जर विंटर सीझन असेल किंवा हिवाळा असेल तर ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही तिळगुळाचे लाडू, तिळगुळाची चिक्की ह्याचा समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता. पण जर तुम्ही उन्हाळ्यात खाणार असाल तर ह्याचं प्रमाण तुम्ही कमी ठेवायला पाहिजे. या तिळाचं कूट जे आहे ते तुम्ही पोळी बनवता त्या पिठात घालू शकता, किंवा तुम्ही ज्या भाज्या बनवता त्या भाज्यांमध्ये तुम्ही 1 चमचा हे तिळकूट घालू शकता, किंवा ओट्स, दलिया, उपमा अशा पदार्थांमध्ये सुद्धा तुम्ही हे तिळकूट वापरू शकता. किंवा तुम्ही जर तीळ घालून मुखवास करून ठेवला अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तिळाचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे तिळाच्या तेलाने मालिश करून 20 मिनिटं जर तुम्ही कोवळ्या उन्हात बसलात तर तुम्हाला ह्याच्याबरोबर विटामिन डी सुद्धा मिळतं आणि असलेल्या कॅल्शियमचं शरीरामध्ये व्यवस्थितरित्या ऍब्सॉर्प्शन होतं. त्यामुळे हाही एक चांगला पर्याय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मशरूममधनं किंवा डेअरी जे प्रॉडक्ट्स असतात त्याच्यामधनं सुद्धा कॅल्शियम आणि विटॅमिन डी हे दोन्हीही मिळतं. दुसरा महत्वाचा आणि अगदी सहजरित्या आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेला पदार्थ आहे कुळीथ. सगळ्या कडधान्यांमध्ये कुळीथामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि हा स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. 100 ग्राम कुळीथामधून आपल्याला साधारण 300 mg एवढं कॅल्शियम मिळतं. तर आता जो महत्वाचा प्रश्न असतो लोकांना की भरपूर प्रमाणात कॅल्शियम मी जर घेतलं तर मला किडनी स्टोन होईल का, असे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील, तुम्ही या कुळीथाच्या डाळीचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा. कारण कॅल्शियम असण्याबरोबरच किडनी स्टोनसाठी कुळीथाची डाळ, कुळीथाचं सूप ह्या नॅचरल रेमेडीज समजल्या जातात. किडनी स्टोन, गॉल ब्लॅडर स्टोन असे कुठल्याही प्रकारचे स्टोन्स जर तुम्हाला असतील तर तुम्ही या कुळीथाच्या डाळीचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा. या कुळीथाचा तुमच्या आहारामध्ये समावेश करणं अतिशय सोपं आहे. इतर डाळी तुम्ही जशा घेता तशाच प्रकारे कुळीथाची डाळसुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि ह्या कुळीथाचे इतके छान छान पदार्थ माझ्या चॅनलवर आहेत, त्याच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करते, जरूर बघा. हे अतिशय रुचकर होतात आणि करायला अतिशय सोपे असतात. कुळीथाबरोबरच राजम्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. 100 ग्राम राजमा मध्ये 270 mg एवढं कॅल्शियम आपल्याला मिळतं. 100 ग्राम काळ्या चण्यामध्ये 220 mg कॅल्शियम आपल्याला मिळतं. 100 ग्राम हिरव्या मुगामधनं आपल्याला 132 mg कॅल्शियम मिळतं. 100 ग्राम तूर डाळीतनं आपल्याला 130 mg एवढं कॅल्शियम मिळतं. 100 ग्राम हरभरा डाळीमधनं आपल्याला 120 mg एवढं कॅल्शियम मिळतं. तर तुम्हाला ह्या डाळींचा, या कडधान्याचा, त्यातल्या त्यात
कुळीथाच्या डाळीचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायलाच पाहिजे. आणि मी सांगितलं तसं या डाळींमधले कडधान्यांमधले जे फायटेट्स आहेत ते या कॅल्शियमचं आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी अडथळा निर्माण करतात. त्यामुळे या डाळी व्यवस्थितरित्या भिजवून शिजवून मग खा, म्हणजे तुम्हाला कॅल्शियमची कमतरता होणार नाही. आपल्या स्वयंपाकघरातलं तिसरं कॅल्शियम रिच सुपरफूड आहे नाचणी. 100 ग्राम नाचणीमध्ये 330 मिलीग्राम एवढं कॅल्शियम असतं. आपण गहू किंवा तांदूळ जे खातो ना, त्या गहू तांदूळापेक्षा 10 पटीने जास्त कॅल्शियम या नाचणीमध्ये असतं. आणि कॅल्शियम बरोबरच नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आहे, त्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रणात राहायला मदत होते. लोहाचं प्रमाण भरपूर आहे, त्यामुळे अनेमिया सारख्या आजारांचा धोका कमी होतो. सगळ्या इतर मिलेट्स पेक्षा नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे, आयर्नचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. तर या नाचणीचा तुम्ही खूप सहजरित्या तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. तुम्ही रोज याची भाकरी बनवून खाऊ शकता. नाचणी ही प्रकृतीने थंड आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही ही भाकरी करून खाऊ शकता. या नाचणीची भाकरी बनवता येते, इडली बनवता येते, डोसा बनवता येतात, धिरडी बनवता येतात, याचं आंबील सुद्धा तुम्ही बनवू शकता, किंवा याचे गोड पदार्थ जसं की नाचणीचे लाडू, नाचणीच्या वड्या तुम्ही बनवून खाऊ शकता. तर हाही एक स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. आता चौथा कॅल्शियम रिच सुपरफूड आहे राजगिरा. 100 ग्राम राजगिऱ्यामध्ये 340 मिलीग्राम एवढं कॅल्शियम असतं. कॅल्शियम बरोबरच ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे 9 प्रकारचे अमायनो ऍसिड्स असतात. पण काय माहिती का, एवढा सहजरित्या उपलब्ध असणारा ह्या पौष्टिक पदार्थाकडे आपण नेमकं दुर्लक्ष करतो आणि आपण किनोआच्या गोष्टी करतो. कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅग्नेज अशी कितीतरी प्रकारची खनिजं किनोआपेक्षा भरपूर प्रमाणात राजगिऱ्यामध्ये आढळतात. आणि किनोआपेक्षा राजगिरा हा कितीतरी पटीने स्वस्त आहे आणि किती सहजरित्या आपल्याला सगळीकडे हा अवेलेबल असतो. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा ग्लुटेन फ्री सुद्धा आहे. नाचणी पण ग्लुटेन फ्री आहे, म्हणजे ज्यांना ग्लुटेनचा त्रास आहे ते लोक सुद्धा हे पदार्थ खाऊ शकतात. या राजगिऱ्याचा सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो. तुम्ही राजगिऱ्याच्या लाह्या दुधात घालून खाऊ शकता, किंवा तुम्ही राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याचे वडे खाऊ शकता, किंवा तुम्ही राजगिऱ्याचं थालीपीठ बनवून खाऊ शकता. राजगिऱ्याचा शिरा सुद्धा तुम्ही बनवू शकता. जसं आपण कणकेचा शिरा बनवतो तसाच या राजगिऱ्याचा शिरा सुद्धा आपल्याला बनवता येतो. तसंच लाल माठाची जी भाजी आहे ती राजगिराच आहे एक प्रकारचा. या लाल माठाच्या भाजीचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा, यातनं सुद्धा तुम्हाला भरपूर कॅल्शियम मिळेल. लाल माठा बरोबरच पालक, मेथी, आळू, कोबी या भाज्यांमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. पण सगळ्यात जास्त कॅल्शियम आपल्याला राजगिऱ्यातनं मिळतं. आणि पाचवा पदार्थ आहे चिया सीड्स. 100 ग्राम चिया सीड्समध्ये 631 मिलीग्राम एवढं कॅल्शियम असतं. पण आपण चिया सीड्स हे कमी प्रमाणात खातो, हे 100 ग्राम आपल्याला खाता येत नाहीत, त्यामुळे ह्याचा समावेश आपल्याला थोडासाच करायचा आहे. त्यामुळे 1 टेबलस्पून एवढे चिया सीड्स तुम्ही एका दिवशी आपल्या जेवणामध्ये घेऊ शकता. ते तुम्ही सॅलडमध्ये मिक्स करू शकता, तुम्ही कोशिंबिरीमध्ये वर स्प्रिंकल करू शकता, तुम्ही ह्याची स्मूदी बनवून पिऊ शकता. माझ्या चॅनलवर चिया सीड्स वापरून बनवता येणारे कितीतरी सोप्या पदार्थांच्या रेसिपीज आहेत, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करते, जरूर बघा. या चिया सीड्समध्ये कॅल्शियम बरोबरच इतर पोषक तत्वसुद्धा आहेत. याच्यामध्ये फायबर्ससुद्धा भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे तुमचं पोट साफ व्हायला मदत होते, त्वचा आणि केसांचा पोत सुधारतो, भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत. आणि कॅल्शियम बरोबरच फॉस्फरस आणि मॅग्नेशियम अशी खनिज सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे तुमच्या हाडांना मजबूती सुद्धा मिळते आणि वजन कमी व्हायला सुद्धा मदत होते. आता पुढचा प्रश्न, आहारातून कॅल्शियम रिच फूड घेतल्यावर किडनी स्टोन होण्याचा धोका असतो का? तर असं काही नाहीये. आहारातून घेतलेल्या कॅल्शियम रिच पदार्थांमुळेच फक्त किडनी स्टोन होतात असं काही
काही नाही, पण सप्लिमेंट्स घेत असाल तर होऊ शकतो याचा धोका, आणि कमी पाणी पित असाल तर ह्याचा धोका नक्कीच होऊ शकतो. उलट आहारात कॅल्शियम रिच फूड घेतल्यास कॅल्शियम ऑक्झॅलेट नावाच्या किडनी स्टोनचा धोका कमीच होतो. त्याचबरोबर भरपूर पाणी प्या, खारट अन्न कमी खा, आहारामध्ये ॲनिमल प्रोटीन्सचा अतिवापर टाळा, अतिखारट आणि बाहेरचे जे साखरेचे भरपूर साखर घातलेले पेय असतात त्याचा अतिवापर टाळा, आणि पालक, शेंगदाणे, बीट, ब्लॅक टी या आणि अशा ऑक्झलेट रिच पदार्थांचा अतिवापर टाळा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दूध सोडून 5 असे छान पदार्थ सांगितले आहेत जे कॅल्शियम रिच आहेत आणि सहजरित्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असतात. तर या कॅल्शियम रिच फूडचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा. असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.